गुड आफ्टरनून, माझे नाव जाधव संकेत विश्वंभर, माझ्या शाळेचे नाव मॉडेल इंग्लिश स्कूल अहमदपूर आणि माझ्या प्रयोगाचे नाव हायड्रॉलिक सिस्टम, म्हणजे हे पूर्ण पाण्यावर चालणारी उपकरणे जसं की हायड्रॉलिक JCB, हायड्रॉलिक ब्रेक, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक ब्रिज, हायड्रॉलिक रोटेटिंग ब्रिज किंवा स्विंग ब्रिज. आता हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक JCB, आपण JCB तर पाहिलीच असेल. JCB म्हणजे पूर्ण ऑइलवर चालणारी. आणि इथे मी पूर्ण एक नवीन संकल्पना वाढून वॉटर सिस्टमवर, पूर्ण वॉटरवर चालवली आहे. आणि याच्यात मी काही वेस्ट मटेरियल जसे की वेस्ट सिरिंज, वेस्ट लाईन ट्यूब्स वापरलेले आहेत आणि पूर्ण हायड्रॉलिक प्रेशरवर चालणारी आहे. आता सर, हायड्रॉलिक ब्रेक, सिटीमध्ये आपण भरपूर गाड्या वगैरे पाहतो पण ब्रेक फेल होऊ लागल्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतच आले. त्याच्यावर आम्ही एक सर्वोत्तम उपाय म्हणजे एक हायड्रॉलिक ब्रेक काढला आहे सर, जे की पूर्ण वॉटर सिस्टमवर. हायड्रॉलिक लिफ्ट, लिफ्ट तर आपण पाहिलीच असेल, विद्युतवर चालणारी उपकरण. लाईट गेली की माणसेमध्येच अडकून बसायला आहेत, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लिफ्टचा अपघात होत आहे. त्यामुळे आम्ही एक सर्वोत्तम उपाय म्हणजे एक हायड्रॉलिक लिफ्ट काढली आहे, जे की पूर्ण वॉटर प्रेशरवर चालणारी आहे. सर, आता हे हायड्रॉलिक ब्रिज, 100 वर्षापूर्वी ब्रिटिश एरा ब्रिज, इंग्रजांनी बांधलेला पूल, तालुका महाड, जिल्हा रायगड येथे सावित्री नदीवर महापूर येऊन ब्रिज कोसळल्यामुळे 2 बसेस व 8-10 वाहने कोसळून गेली. त्यावर आम्ही एक अशी नवीन संकल्पना मांडली की त्या ठिकाणी हा जर ब्रिज असता तर आज ते 2 बसेसमधले काही प्रवासी वाचले असते सर, कारण ही हा ब्रिज आहे जो पूर्ण लॉक सिस्टम आहे, जे आपण ऑपरेटिंग केल्यानंतर हे पूर्ण ओपन आणि क्लोज ब्रिज होतो सर, याच टाईपने. आणि या ब्रिजचे दुसरे महत्त्व म्हणजे आपण या ब्रिजच्या साह्याने बोट वगैरे पास करू शकतो. आणि हा ब्रिज पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा कामाला येतो सर, कारण या रस्त्याने कोणचा आतंकवादी जात असेल तर इथं सिग्नल देऊन आपल्याला हा ब्रिज लगेच वरी उचलण्यात येतो सर. तसेच सर, हे हायड्रॉलिक रोटेटिंग ब्रिज, हा ब्रिज हा एका ब्रिजच्या साह्याने आपण रेल्वे ट्रॅक प्लस आपण हायवे पण चालू शकतो सर. रेल्वे आल्यानंतर आपल्याला इथं सिग्नल मिळाल्यानंतर आपण लगेच हा ब्रिज रोटेट करू शकतो सर. आणि इथून रेल्वे पास झाल्यानंतर पुन्हा